बातमी आहे राज्यातल्या काँग्रेसमधून। नागपुरातील काँग्रेस नेते आणि माजी आमदार आशिष देशमुखांना काँग्रेसच्या अनुशासन समितीने आता कारणे दाखवा नोटीस बजावली आहे। त्यानंतर देशमुखांनी नाना पटोलेंवर गंभीर आरोप केलेत। पटोले हे महाविकास आघाडीत खोडा टाकण्याचं काम करत असून त्याला खोके जबाबदार आहेत। महाविकास आघाडीची वज्रमूठ सैल करण्याचा प्रयत्न पटोले करतायत असा आरोप देशमुखांनी केलाय। आपण कोणतेही पक्षविरोधी काम केलेलं नाही असं स्पष्टीकरण देशमुखांनी दिलंय। विधानसभा लोकसभेच्या निवडणूक आहे, यामध्ये काँग्रेसनी वेगळी चूल मांडावी याचीच भूमिका प्रदेशाध्यक्ष तयार करतात आणि ह्या सर्वांमागे ते खोके आहेत हे मी नक्की सांगतो। आणि म्हणून मी जर काही कोणाचं वक्तव्य केलं असेल, काही भूमिका घेतली असेल, ही सातत्याने काँग्रेसच्या हिताची आहे, म्हणून मला कोणची पद्धतीची नोटीस मिळेल असं मला वाटत नाही। भंडाऱ्याची उधळण म्हणजे